बालमित्रांनो, या आधी आपण सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची प्रक्रिया हा घटक पाहिला. आज आपण दुष्काळ हा घटक पाहणार आहोत. सांगा पाहू, तुम्ही राहता त्या प्रदेशात किंवा दुसऱ्या एखाद्या प्रदेशात बरीच वर्ष पाऊस पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील? हो, अगदी बरोबर. तेथील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, तेथील लोकांना खाण्यासाठी अन्न मिळणार नाही. दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर पाण्याची पातळी बाष्पीभवनाने व वापराने कमी कमी होते. काही वेळेस कोरडेही पडतात. यालाच दुष्काळ असे म्हणतात. महाराष्ट्रातील बऱ्याचशा प्रदेशात दुष्काळ हा सतत पडत असतो. आता बाष्पीभवन म्हणजे काय ते आपण पाहूया. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. मग त्या पाण्याची वाफ झाले म्हणजेच काय झालं? बाष्पीभवन झालं. नद्या, विहिरी, तलाव, तळी यातील पाणी हळूहळू कमी होते. काही वेळेस हे कोरडेही पडतात. अशा परिस्थितीला दुष्काळ असे म्हणतात. अशा परिस्थितीत जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणजेच पाणी टंचाई जाणवते. अन्नधान्य पिकत नाही म्हणजेच धान्याची टंचाई जाणवते. सजीवांना व प्राण्यांना खूप संकटांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ भूकमारी, पाणी टंचाई. मग काही ठिकाणी पाणी टँकरद्वारे पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात 1972 साली असाच भीषण दुष्काळ पडला होता. शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. पाणी टँकरद्वारे पुरविले जाते. ज्या ठिकाणी दुष्काळ हा जास्त पडलेला असतो तेथील लोकांना तात्पुरत्या ठिकाणी हलवले जाते. चारा छावण्या उभारल्या जातात.